पुण्यात काल झालेला स्फोट हा प्रथमदर्शनी दहशतवादी हल्ला असल्याचं एटीएसनं स्पष्ट केलंय. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलाय. हा अतिरेकी हल्लाच असल्याचं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे. प्राथमिक तपासांती या निष्कर्षापर्यंत पुणे पोलीस आलेले आहेत. याचबद्दलचा अधिक तपशील जाणून घेण्यासाठी थेट पुण्यात जाऊयात. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे आहेत. अरुण, काय अधिक तपशील? आपण पाहतोय आताची महत्वाची बातमी, ती म्हणजे पुण्यामधला जो काल स्फोट झाला हा अतिरेकी हल्लाच असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय. प्राथमिक तपासांती एटीएसनं ही माहिती दिली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय. आपण पुन्हा एकदा अरुण मेहत्रेंकडे जाऊयात. अरुण, काय अधिक माहिती आहे? सुवर्णा, जसं आपण आता सांगितलं की काल दुपारची एक घटना होती आणि आता ही घटना किंवा हा स्फोट घडून 24 तास झालेले आहेत आणि असं असताना हा स्फोट नेमका कुणी घडवला या निष्कर्षापर्यंत पोलीस किंवा तपास यंत्रणा पोहोचू शकली नसली तरी हा जो काही स्फोट होता तो दहशत प्रथमदर्शनी दहशतवादी हल्ला होता असं मात्र एटीएसने या ठिकाणी स्पष्ट केलंय. आपल्याला माहितीच आहे की या संपूर्ण प्रकरणाचा तपास एटीएसकडे दिलाय. कालच गृहमंत्री आर आर पाटील यांनी याबद्दलची माहिती दिली होती आणि आता एटीएस सर्व बाजूने सर्व 20 ते 25 ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेजही जमा केलंय आणि ते देखील पडताळून पाहिलं जातंय. त्याची छाननी सुरू आहे. त्यातून काही धागेदोरे मिळण्याची देखील शक्यता आहे. आणि याशिवाय फुटेजची मदत होईल अरुण तुम्ही म्हणताय, पण काल जो तपशील पुढे येत होता यामध्ये इंडियन मुजाहिदीनचे स्लीपर सेल असण्याची शक्यता वर्तवली जात होती, त्या बातमीला दुजोरा दिलाय की नाही? जसं मी आता म्हटलं की अजून निश्चित निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचण्यात किंबहुना या क्षणी त्याविषयी सांगणं त्यांना उचित वाटत नाही. मात्र जसं जी मोटर्स ऑपरेशन जी या स्फोटामध्ये वापरण्यात आली आहे, खास करून ज्या स्फोटकांचा वापर करण्यात आला आहे ज्याच्यामध्ये पोटॅशियम फ्लोराईड बॅटरीज आणि इतर जे काही साहित्य वापरण्यात आलंय आणि ज्या पद्धतीनं बाईकचा वापर करण्यात आलाय त्यावरून ही जी ऑपरेंडी आहे ती इंडियन मुजाहिदीनची मोटर्स ऑपरेंडी आहे आणि त्यामुळे त्यांनीच हा स्फोट घडवलेला असावा अशी शक्यता कालपासून वर्तवण्यात येत आहे. धन्यवाद अरुण या संपूर्ण तपशिलाबद्दल. एटीएसनं प्राथमिक अहवालांती हा अतिरेकी हल्ला असल्याचंच स्पष्ट केलंय आणि याबाबत विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.